नमस्कार किसान साथियों, मैं गणेश किसान फिर से किसान कार्यशाला प्लेटफॉर्म पर आज हूँ रावेर। रावेर में सिंधखेड़ा करके ग्राम है, रावेर के जस्ट बाजू में ही। और गर्मी में केला पौधा प्लांटेशन अगर करना है तो आपको क्या क्या प्राइमरी प्रोटेक्शन लेना पड़ेगा, इसके बारे में छोटा सा एक वीडियो आपको बनाकर दे रहा हूँ। क्योंकि गर्मी में कई सारे किसानों के फ़ोन कॉल्स आ रहे हैं कि भैया मैंने पौधा लगाया और पौधा जल रहा है, भूंज रहा है। तो उसके लिए आप लोगों को पहले शुरुआत से ही टच में रहना पड़ेगा, और टच में रहने के बाद में आपकी लैंड, मतलब कि आपकी सॉइल का स्ट्रक्चर कौन सा है, उस स्ट्रक्चर के हिसाब से आपको केले में कितना और कौन सा ग्राफ लेना है, ये चीज़ें जो रामेश्वर भाई है वो आपको बताएंगे। क्योंकि और जस्ट यहाँ पे चना लगा हुआ था, जब लगा हुआ था उसी समय से इन्होंने केले की प्लानिंग यहाँ पे की हुई थी। और केले की प्लानिंग करते करते इन्होंने मुझे पूछा था कि भैया इस बार केला जो भी लगाना है आप शुरुआती चरण से, लैंड प्रिपरेशन से लेकर तो कटिंग तक, हार्वेस्टिंग तक आप ही पूरा मार्गदर्शन हमें प्रोवाइड करें। क्योंकि 3 साल पहले जुड़े हुए थे, बीच में 2 साल गैप गिरा, इस साल कुछ केले में भयंकर तरीके से समस्या आई। उस समस्या का छोटा सा मैंने निदान बताया और इन्होंने अपने खेत में एप्लीकेशन किया तो उसके परिणाम और नतीजे इनको आए, वो भी मैं आपको उनके माध्यम से ही समझाऊंगा कि वो उनको मैंने क्या क्या बताया था। लेकिन अभी अगर आपको पौधा लगाना है गर्मी में, आज की डेट 1 मई 2024 है और इनके यहाँ पे CK G9 पौधा प्लांटेशन प्लांट आ गया है, जो एक पेड़ के नीचे रखा हुआ है और उसको ट्रीट ये कर रहे हैं अपने हिसाब से जो मैं बता रहा हूँ। अभी ये दिशा जो है ये पूरब दिशा है और ये पश्चिम है ना, और पूरब और पश्चिम दिशा में यहाँ पे लाइन इन्होंने डाली हुई है, मतलब बेड गिराए हुए है और नाली गिराई हुई है। और जहाँ पौधा लगने वाला है पौधे से 1.5 फीट दूर पश्चिम और दक्षिण दिशा में सन लगा हुआ है और यहाँ पे पौधा लगेगा। थोड़ा सा भैया से भी मैं समझता हूँ और इनका परिचय करवाता हूँ, फिर थोड़ा आप ऐसे आइए तो अच्छा दिखेगा। आपका परिचय बताइए, हम लोग कहाँ पर हैं? मराठीतून बोला, काही प्रॉब्लेम नाही। मी रामेश्वर मधुकर पाटील, राहणार सिंदखेडा, तालुका रायगड, जिल्हा जळगाव। मी ही गणेश सरांच्या माहितीनुसारच, म्हणजे मला केळी लागवड करायची होती उन्हाळ्याची, तर बुवा कशी लागवड करायची, तर मी अगोदर गणेशदादांशी संपर्क केला आणि त्यांच्या माहितीनुसारच आणि त्यांच्या सांगितल्याप्रमाणेच मी आज 1 महिन्याच्या अगोदर सणाची लागवड करायला सांगितली मला। मी आज सणाची लागवड केली आहे यल पद्धतीने, पश्चिम दिशा आणि पूर्व दिशेनं मी सण टाकलेला आहे। पश्चिम आणि दक्षिणला, हा पश्चिम आणि दक्षिण, सॉरी पश्चिम आणि दक्षिणेला आम्ही सण टाकलेला आहे। आणि आम्ही CK G9 चे प्लांट बुक केलेले आहे, ते आज आमच्यासाठी, आज आमच्या इथे 4 दिवस झाले आलेले आहे। ते आम्ही गणेश दादांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही एक झाडाखाली ठेवून त्यांना ट्रीट करत आहोत। आणि आमची लावण्याची पद्धत लाईन टू लाईन 5 आणि झाडाचे झाड टू झाड 5 नाही लाईन टू लाईन 5.5 आणि झाड टू झाड 5.5 फूट 5 फूट असं आम्ही अंतर ठेवलेलं आहे। ऍक्च्युअल जसं तुम्ही ही 5x5.5 जी गाईडलाईन केली, हा तर 1-3 वर्ष आधी तुम्ही वेगळ्या ग्राफवरती होते, हो हो हो, तर आपल्याकडचं जे टेम्परेचर आहे आणि जे हीट आहे त्या हीटमुळे भरपूर प्रमाणात गिरपड, पिचकणे हा समस्या त्याच्यामध्ये सुद्धा येतात, त्याच्यामध्ये ऍट अ टाइम वन टायमिंग जर का तुमचा प्लॉट एक सारखा 1.5 महिन्यात निसवणीला आला तर तो एक सारखा कटिंगला जातो, बरोबर। तर त्यावेळेस काय असतं ना की झाडांची जी संख्या असते आणि आतमधलं जे टेम्परेचर मेंटेन केलेलं असतं तर त्याच्यामुळे झाड न पिचकणे किंवा पडणे हा प्रकार मिळत नाही। जर का तुमची केळीची ग्राफ जर योग्य ठेवलेली असली तर, बरोबर, कारण गेल्या 2 वर्षापासून आपल्याकडे उन्हाळा हा कडक आहे, 44-45-46-47 पर्यंत जातो, बरोबर, आणि टेम्परेचर गेलं ठीक आहे परंतु टेम्परेचर सोबत हवा ही कोरडी होते आहे, येणारी हवा ही अंगाला बिलकुल झोंबते, म्हणजे एकदम कडक उन्हाळा आहे।
आणि ते हवा ज्या टायमाला केळीच्या झाडांमध्ये किंवा केळीच्या बागांमध्ये जेव्हा एंट्री करते त्यावेळेला केळीची झाडं हे धडाधड पिचकायला सुरुवात होतात. तर त्याच्यासाठी काय केलं गेलं पाहिजे की आता ही प्रायमरी प्रोटेक्शन केळी लागवडीच्या आधी तुम्ही सण लावलेला आहे तर हा उन्हापासून संरक्षण लहानपणाला करतो आहे, परंतु जसे झाडं मोठे होतील तसा पावसाळा येईल जून जुलै ऑगस्ट तर आपल्याकडे सर्वात जास्त आजच्या कंडिशनला जो रेट केळीचा पडलेला आहे आणि सगळ्यात मोठा दुवा ह्या 6-7 रुपयाच्या रेटमध्ये सुद्धा व्यापारी तुम्हाला चिलिंग दाखवत आहे. हा जो प्रकार आहे चिलिंगचा हा प्रकार ऍक्च्युअल त्यांनी दाखवायला पाहिजे, कारण का की त्या मालाला वरती पाठवल्यानंतर कलर येत नाही आणि आज झालेलं आहे की वेळेच्या आधी केळी ही भरभरून आलेली आहे त्याच्यामुळे मार्केटला चांगल्या चांगल्या मालांना सुद्धा किमती मिळत नाहीये. तर चिलिंगवाले तर अशी समस्या आहे की 4 रुपये किलोने देऊन सुद्धा केळी व्यापारी घेऊन जात नाही आहे. तर ज्यांचे चांगले माल आहे त्यांना नक्की 6.5-7 रुपये सुद्धा भाव मिळतो आहे. तर ही चिलिंग यायला नको पाहिजे, म्हणून तुम्ही करायला काय पाहिजे की जसं दक्षिण आणि पश्चिमेकडून येणारे जे वारे असतात किंवा उत्तरेकडून येणारे जे वारे असतात याला प्रतिबंध व्हावा याच्यासाठी हे सण वगैरे तर ठीक आहे, शेतीला चारही बाजूला कंपाऊंड असणे फार महत्वाचं आहे. मग आता कंपाऊंड तुम्ही म्हणणार की एवढा खर्च शेतकरी कसा करेल, तर तुमच्या चारही बाजूला तुम्ही शेवरी लावू शकतात किंवा गन्ना घास लावू शकतात किंवा निरगुडी सुद्धा तुम्ही लावू शकतात. आता मी भरपूर ठिकाणी निरगुडी लावायला लावलेली होती मागच्या वर्षी, तर ह्या वर्षी एवढे बेटर दॅन रिझल्ट आहे त्या निरगुडीचे की ती जास्त फैलत पण नाही, उभी असते तर वर्षभर हिरवीगार असते. दुसरं सायर म्हणून हा नाही निरगुडी जी असते बारीक बारीक पानं असतात ती मी तुम्हाला दाखवेल, ती जर लावली तर तिची काळी लावली तरी तिला फांद्या फुटतात. ते चांगला बेटर दॅन प्रिव्हेंटिव्ह आहे ते तुम्ही लागवड करू शकतात. बरोबर, शेवरी लावली तर शेवरी पण अशी लक्षात आली की शेवरी जर बांधायला लावली तर त्याचे खोडं काढायला फार त्रास होतो. दुसरं जर ती लांब गेली आणि त्याला शेंगा आल्या आणि ते शेंगांचा जर का पूर्ण शेतामध्ये प्रसार झाला हवेच्या माध्यमातून म्हणा किंवा कशाच्या माध्यमातून, तर ती शेवरी पूर्ण शेतामध्ये फैलली जाते आणि ते निंदणी करणे किंवा हे करणे अवघड असते. बरोबर, म्हणजे प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या योग्य वेळी जर केल्या तर त्याचं आपल्याला चांगल्या प्रकारे फळ मिळतं. गन्ना घास पण तसंच आहे की गन्ना घास जर तुम्ही लावलं तर त्याचे ट्रिलर मेंटेन करावे लागतील, जेणेकरून जर तुम्ही एका ठिकाणी 1.5-1.5 फुटावरती जर का गन्ना घास लावलं तर 9-10 फुटावर जर ठेवले तर तुम्हाला त्याच्यापासून सुद्धा प्रॉब्लेम येतात. तर फुटाव कमी ठेवले पाहिजे, जे ट्रिलर्स येतात त्याची तुम्ही हे करायला पाहिजे, विरळणी करायला पाहिजे. बरोबर, म्हणजे शेतकऱ्याला कसं आहे मी प्रत्येक ठिकाणी फिरतो आहे तर सर तुम्ही गन्ना घास लावायला सांगितलं पण गन्ना घासमुळे माझं तिकडचे 2 तासच गेले आलेच नाही, मग आता त्याला करायचं काय, एकदम दाट मध्ये नाही करायचं, त्याला विरळणी करायची, फक्त बाहेरची गरम हवा आत यायला नको आणि थंडी हवा आत यायला नको एवढंच तुम्हाला प्रोटेक्शन त्याचं करायचं आहे. काही काही लोक त्याला बागडच बनवून घेतात म्हणजे ते प्रॉब्लेमेबल आहे. आता लागवडी करत असताना तुम्हाला मी जे शेड्यूल दिलेलं आहे ते शेड्यूल फॉलो करा. केलागुरु किट मी आता तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे जे की तुम्ही गेल्या 4 महिन्यापासून मला मागताय. बरोबर, ते मी तुम्हाला आता घेऊन आलेला आहे. बाकीचे जे शेतकरी आहेत ते बाय पोस्टाने मागवून घेत आहेत, कारण केलागुरुचे रिझल्ट तुम्हाला तुम्ही स्वतः आता 24-25 दिवसानंतर ह्या प्लॉटचे आपण व्हिडिओज घेऊ त्यावेळेस तुम्ही स्वतः सांगाल की तुम्हाला त्याचे काय रिझल्ट मिळाले. कारण तुम्ही मला आताच बोलले की तुम्ही वेगवेगळ्या 2 कंपन्यांचे G9 प्लांट लावलेले आहेत, ते लावून 5-10 दिवस झाले, ह्याला 10 दिवस लेट लावतायत किंवा 15 दिवसा लेट लावतायत, तर तुम्हाला समोर रिझल्ट पण दिसतील आणि आपण याला कसं चांगल्या रीतीने घेऊन जाऊ शकतो. ऍक्च्युअल मला रोपांशी काही घेणं देणं नसते हे तुम्हाला बी माहिती आहे, कारण मागच्या वर्षी तुम्ही जो प्लॉट लावलेला होता मी XYZ कोणतीही कंपनी असू द्या त्या शेतामध्ये तुम्हाला जे प्रॉब्लेम आले त्या प्रॉब्लेमला मी तुम्हाला सोल्युशन दिलं का नाही दिलं. हो 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 हो, 100% सोल्युशन दिलं आणि ते दिल्यानंतर आम्ही फॉलो केल्यानंतर आम्हाला 99% रिझल्ट भेटला. आज ते केळी म्हणजे सक्षम आहे, आज 44-44 ट्रीटमेंट आहे,
टेम्परेचर आहे, तरीही झाडावरती आठ पानं जिवंत आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट घेतल्यानंतर. आणि थंडीमध्ये असं झालं होतं की याच्यावरती दोन पानं शिल्लक राहतील का नाही राहतील हा असं वाटलं होतं. पूर्ण खालून बगीचा असा पिवळा होत चालला होता आणि आम्ही ट्रीटमेंट केल्यानंतर तो जागल्या जागी तिथल्या तिथे स्टॉप झाला. म्हणजे काही शेतकरी जे आहेत जे जुडत आहेत किंवा काही जुडून परत रिटर्न येत आहेत त्यांना फायदाच होतो आहे. हो हो हो. मी कोणत्या कोणत्या प्रकारचे औषध दिलं का तुम्हाला त्याच्यामध्ये? नाही, दुसरं काहीच नाही. फक्त तुम्ही जे सांगितलं एक फक्त नॉर्मल किंवा तुम्ही सल्फ्यूरिक ट्रीटमेंट करा, त्यांना कार्बेंडेजिम मेनकोजेब सोडा, म्हणजे टप्प्याटप्प्याने जे तुम्ही ट्रीटमेंट दिली आम्हाला त्याचा आम्हाला बेटर रिझल्ट भेटला. आणि त्याच्यानंतर मग केला गुरु किट वापरला आपण त्याला एक ड्रिप मधून ऍप्लिकेशन केला आपण त्याला तर त्याचा भरपूर रिझल्ट भेटला आम्हाला. ओके. म्हणजे ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर याच्यामुळे तुम्हाला आज तुमच्या केळीमध्ये जी क्वालिटी मेंटेन राहायला पाहिजे ती क्वालिटी दिसते आहे. आज म्हणजे आज मी त्या ट्रीटमेंट घेतल्यानंतर आज सुद्धा माझं आज बाकीच्या ठिकाणी 5 रुपयाच्या वरती कोणी केळी कापत नाही, पण आम्ही हे ट्रीटमेंट घेतल्यानंतर आज जो सक्षम आणि त्याच्यामुळे जो आमचा कलर वाढा आला त्याच्यामुळे आज सुद्धा 6.5-6 रुपये आज उद्या आमची कटिंग आहे मुहूर्ताची. म्हणजे 1.5 रुपये कमीत कमी किलोला आम्हाला जास्त. म्हणजे उद्या आमची जरी आज काल जशी मार्केट कमी झालं 5 रुपये मागताय तरी आमच्या केळीला 6.5 रुपये आम्ही उद्या डब्यावरती आम्ही केळी आमची लावलेली आहे. ओके. म्हणजे हे तुमच्या केलेल्या मेहनतीचं फळ आहे. हो बरोबर. आणि तुम्ही योग्य वेळी योग्य टायमाला फोन केला थंडीमध्ये ज्या टायमाला की शेतकरी फार होरपडत होते. पाणी किती दिलं गेलं पाहिजे हे पण कोणाला माहिती नव्हतं. तुम्ही कंटिन्युअसली पाणी दिलं, कडीचा चुना दिला, सल्फ्युरिक ऍसिड दिलं, म्हणजे प्रिव्हेंटिव्हली ज्या गोष्टी केल्या जमिनीतनं. तर मला ह्यावर्षी कमीत कमी 100 ते 150 शेतकऱ्यांचे मेसेज कंटिन्युअसली आहेत की तुम्ही थंडीमध्ये दिलेल्या ट्रीटमेंटचा आम्हाला आज बेनिफिट मिळतोय. बरोबर. तर ह्या गोष्टी प्रत्येक वेळेस तुम्हाला जेव्हाही प्रॉब्लेम येतील त्याचे सॉल्युशन वेगळे राहतील. बरोबर. एकसारखं सॉल्युशन कधीही राहणार नाही कारण वातावरण परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत ठरतात. बरोबर. आता म्हणून एवढा टेम्परेचर आजचं टेम्परेचर 43° डिग्रीचं होतं परंतु आपण आज ह्या प्लॉट मध्ये उभे आहे तर आता असं वाटतंय की एसी लावलेला आहे. बरोबर. खालून कमरेपर्यंत हवा जी लागते आहे ना ती थंडीगार लागते आहे. कारण का की तुमच्या पूर्ण शेतामध्ये तुम्ही सणहेम लावून ठेवलेला आहे. बरोबर. आता CKG9 थोडेसे प्लांट दाखवून देऊत आपण आपल्याकडे जे आलेले आहेत. ऍक्च्युअल इथं CKG9 प्लांट पण आलेलं आहे. थोडीशी रात्र झालेली आहे. किसान भाईयो का मेसेज आ जाए की गणेश भाई आप हिंदी में बात करो तो आपके लिए हिंदी भी बात करता हूँ. ऍक्च्युअल जहाँ प्लॉट है उससे एक खेत छोड़ के CKG9 पौधा प्लांटेशन रखा हुआ है. पौधा आने के बाद में 4 दिन तक मैंने इनको बोला हुआ है कि पौधा रखिए और इसको ट्रीटमेंट कीजिए फिर उसके बाद में पौधा लगाइए. एक्चुअल तुरंत भी लगाया तो चलता है लेकिन लगभग गर्मी के दिनों में हमें टेम्परेचर को देखकर पौधा लगाना है और उस हिसाब से फिर प्लांटेशन करना है. जैसे अभी ये केला प्लांटेशन रखा हुआ है यहाँ पर. कोई भी आप पौधा उठाओ, जैसे मैं कहीं नहीं देखता हूँ, ये उठाओगे तो आपको रूट स्ट्रक्चर डिज़ाइन यहाँ पे दिखेगा. क्यों सर? हाँ, ये वाला. और ये पौधे की हाइट हेल्थ है. सर का कहना था कि गणेश भाई थोड़ा सा छोटा पौधा आया है लेकिन पौधे की साइज इस अभी भी ऐसी ही होनी चाहिए. ये जो पौधा है ना ये ऐसा ही होना चाहिए और ये डबल कप में जो पौधा है ये बेटर और एकदम बढ़िया निकलता है. जैसे आज आपने जो माइकोराजा की डिपिंग की है ना इससे और आपको फर्क दिखेगा. हाँ. 2 दिन के बाद में ये पूरा रूट स्ट्रक्चर पूरा डेवलपमेंट हो जाएगा. हाँ, ये वाला. हाँ, जैसे ये हाथ में निकल के आता है ना ये सुड़ई जो है ये बीच वाला सेंटर पोंगा ये पत्ता हो जाएगा और नीचे से और ये पत्ती आ जाएगी. तो लगाने के लिए 4थे दिन में आप लगा दो तो हाँ, बेटर से बेटर रिजल्ट आएगा. खाली यहाँ पे ध्यान ये रखिए कि सुअर वगैरह से आपको इसको बचाना है ना. हाँ. बाकी तो काफी बढ़िया है. अभी देखते हैं कि इसकी यील्ड आप क्या निकालते हो. ठीक है. ओके. थैंक यू भारत. नमस्ते किसान.